आजही 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्द्यावरून महापालिकेत खडाजंगी झाली। सत्ताधारी शिवसेना भाजपनं रेसकोर्सच्या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केल्यामुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रेंनी महापौरांच्या टेबलवर बांगड्या फेकल्या। त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव शीतल म्हात्रेंवर धावून गेल्या। या दोघींमध्ये धक्काबुक्की झाल्यानं वातावरण आणखीनच चिघळलं, त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। महापौरांनी चर्चा करून दिली नाही म्हणून आपण काँग्रेस एनसीपी मनसे या सगळ्या पक्षांनी मिळून चर्चा मागितली। चर्चा नाही दिली म्हणून मी महापौरांना दोन बांगड्या दिल्या की हिंमत नाही तर बांगड्या घाला नाही तर हिंमत करा। तर तेवढ्यात त्या शिवसेनेच्या गुंड नगरसेविका सगळ्या आल्या आणि मला मारायला लागल्या। मी माझ्या जागेवर होती आणि त्यांनी मला मारलं। आमच्या महापौरांवर हात टाकलेला आहे, हा माझा आरोप आहे, हा माझा आरोप आहे। मी मारहाण केलेली नाहीये, त्यांनी जी पद्धतीने त्या ऍक्ट झाल्या त्याला मी रिॲक्ट केलेलं आहे। मारून बांगड्या देणं हे फार चुकीचं केलं आहे। 25 कोटी नागरिकांचा जो अपमान केलाय, जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत तिला सभागृहामध्ये आम्ही बसायला देणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।